शिवनेरी एंटरप्राइजेस आहे, ठक्कर एंड पॉवर कंपनी आहे, शिवचिदंबरम फार्मा आहे, रमेश असोसिएट्स आहे, अर्का कंपनी आहे, देवराया एंटरप्राइजेस आहे, जय भवानी आहे आणि ग्रीन स्पेस रियल्टी। या कंपनीच्या नावाने काय केलं तर या कोरोना सेंटर्स होत्या त्यांना जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट, त्या ठिकाणी लॉन्ड्री म्हणजे जे कपडे धुवायचं होतं ते कॉन्ट्रॅक्ट, सॅनिटायझर पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट, परी नुसती कॉन्ट्रॅक्ट घेतली आणि याच्या पाठी त्यांच्याकडे कुठलाही पूर्वानुभव या कंपन्यांकडे सप्लायचा नव्हता। असं असताना देखील त्यांना ही कामं देण्यात आली, त्यामागे कुठली शक्ती होती हा एक शोधाचा विषय असू शकतो, पण यांना ही कामं मिळाली। आणि या कामांमध्ये प्रत्यक्ष पुरवठापेक्षा जास्तीची बिल सादर केली गेली, म्हणजे जर 100 वस्तूचं बिल असेल तर त्यात फक्त 30 वस्तू दिल्या गेलेल्या आणि 70 ते 60 वस्तू या फक्त कागदावर दाखवल्या गेल्या, त्या प्रत्यक्ष सप्लाय केल्या गेल्या नाही, त्याची बिल पास केली गेली आणि हे पैसे वाटून घेतलेले। यामध्ये एक वॉर्ड ऑफिसर सुद्धा इन्वॉल्व्ड आहे आणि त्या वॉर्ड ऑफिसर बरोबरचे आणि वैभव थोरात यांचे व्हॉट्सअप चॅट हे आमच्याकडे उपलब्ध आहे। आम्ही अगदी काही वेळात तुम्हाला त्या व्हॉट्सअप चॅटचा जो व्हिडिओ आहे जो आमच्याकडे आलेला आहे तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतो। आणि त्यानंतर जे स्नॅप चॅटचे जे स्नॅपशॉट घेतलेले तेही तुम्हाला आम्ही दाखवतो। हे व्हॉट्सअप चॅट्स आहेत, त्याच्यामध्ये विविध मागण्या केलेल्या आहेत त्यांनी हळूहळू। नाही ते व्हिडिओ आहे तो ऑटोमॅटिक नंतर तुम्हाला मी त्याचे स्क्रीनशॉट दाखवी, पण हा जो व्हिडिओ काढलेला आहे त्याच्यामध्ये कोणाकोणाला काय काय द्यायचंय, अडचणी काय अल्बम तर टेंडर कॅन्सलेशन कसं झालं आणि मग ते बाहेरनं कसं घेता येईल, हे त्यांचे व्हॉट्सअप चॅट्स आहेत। हे सगळे हिशोबाचे कागद वगैरे कुठल्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर झाले हे सगळं या व्हॉट्सअप चॅट मध्ये तुम्हाला दिसू शकत। हा जो व्हॉट्सअप त्याचा व्हिडिओ आहे हा सुद्धा आम्ही तुम्हाला आता काही वेळात तुमच्याकडे ट्रान्सफर होईल। अशा प्रकारचे हिशोब वॉर्ड ऑफिसर आणि संबंधित पदाधिकारी थोरात यांच्यामधलं हे संभाषण आहे व्हॉट्सअपवरचं। काही कोड लँग्वेजेस पण वापरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आणि काही ठिकाणी तर स्पष्ट उल्लेख केलेले आहे। 2-3 व्हिडिओ आपण बघू शकता इथे। इथे ओंकार बरोबर त्यांचं जे काही चॅट आहे नलावडी म्हणून आहे त्यांच्या बरोबरचं हे चॅट आपण इथे बघू शकतो। ओंकार बरोबरचं चॅट त्यांनी काय केलंय, त्याच्यामध्ये कोणाला किती पैसे ट्रान्सफर होणार आहे हे बघा, 36 लाख रुपये इथे ट्रान्सफर होणार आहे, सुनील नरावडेच्या नावावर 23 लाख ट्रान्सफर होणार, काय आहे तो विचारतोय, खाली येते पेमेंट येईल म्हणलेला, अशा प्रकारचे व्हॉट्सअप चॅट्स आहेत। आता यातले जे महत्वाचे चॅट्स आहेत याचे स्क्रीनशॉट्स मी तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये बघा, तो म्हणतो की मी तुमच्या ऑफिसला आलोय, जी वॉर्ड ऑफिसर आहेत मकरन दगड कायदे हे त्याला सांगतात की जगतापला भेटा पुढचे सी त्यांचं कॉन्व्हर्सेशन आहे, डे आफ्टर टुमॉरो आय विल हँड ओव्हर द पार्सल, थोडा सांगतायत त्यांना। हे बघा,
तिथे सांगतात 5.85 लाख हँड ओव्हर टू जगताप सर टुडे लॉन्ड्री अँड सॅनिटायझर. आता हे जगताप कोण आहे हा तपासाचा विषय कदाचित त्या कुठली अधिकारी म्हणू करा त्यांना घरी बोलवत आहेत. त्यांनी वॉर्ड ऑफिसरनी त्यांच्या घरचा लोकेशन त्यांना पाठवलेलं आहे व्हॉट्सअपचं, की लाईव्ह लोकेशन, की कुठे येऊन मला भेट दे. त्यांचे चॅटमध्ये दिसते आपल्याला. वरती एक छोटस पीडीएफ आहे, पण ती व्हिडिओ असल्यामुळे ओपन होऊ शकत नाही. पण त्या पीडीएफ मध्ये पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला काय डिटेल्स होत्या त्या त्यांनी एका कागदावर घेऊन पाठवल्या, त्याही तुम्हाला लागतील. पुढची आता हा बघा, हा इंटरेस्टिंग एक हे आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये पूर्ण त्यांनी डिटेल दिलेले आहे कुठले कुठले पैसे आलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये ते इंटू 70% करतात. हे 70% काय आहे तर जे टोटल बिल आहे त्याच्यामध्ये फक्त 30% सप्लाय झालंय, म्हणून त्यांनी ते 70% वेगळे काढलेले. कारण 70% हा निव्वळ कागदावर दाखवलेला सप्लाय, म्हणून ते 70% वेगळे दाखवले. ते कसे ते पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला कागदावरचा इश्यू त्यांनी लिहून पाठवलेला आहे तुला. याचे त्यांनी लिहिलेले फूड 2 वीक्स, वरती लॉन्ड्री आणि सॅनिटायझर सप्लाय. आता फूड मध्ये त्यांनी 60% मायनस केले आणि लॉन्ड्री आणि बाकीच्या सप्लाय मध्ये त्यांनी 70% मायनस केले. तर अशा पद्धतीचा त्यांनी हिशोब पाठवलेला आहे. आणि मग उरलेली अमाऊंट त्यांनी टाकली की 2,05,000 ऍक्च्युअल बिल आहे फूड याचं लॉन्ड्रीचं, आणि 2,58,000 ऍक्च्युअल फूडचं बिल आहे. हा एवढा सप्लाय झालेला आहे, बाकीचा जो हा सप्लाय हा फेक सप्लाय आहे. पुढची हे थोडस हे आहे की वॉर्ड ऑफिसरनी नाव आधार कार्ड आणि पॅन नंबर पाठवलेला आहे. हा कुणाचा हे कळायला मार्ग नाहीये, मला सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा विषय होऊ शकतो. पण कोणाचा तरी एक आधार कार्ड आणि तरी सगळे नंबर पाठवलेले आहे, कदाचित कोणाचा अकाउंट किंवा काय करण्याच्या दृष्टीने ते पाठवलेले असण्याची शक्यता आहे. पुढे इथेही सेम 60% मायनस केलेले आहेत, वरती 70% मायनस केलेले आहे, आणि उरलेली अमाऊंट इथे दिलेली अकाउंटची दाखव ट्रान्सफर मध्ये. आता इथे बँक ऑफ बडोदाचा अकाउंट आहे जे वॉर्ड ऑफिसरने त्याला पाठवलेला आहे इथे पैसे ट्रान्सफर कर म्हणून, आणि त्याप्रमाणे थोरातांनी हे पैसे या अकाउंटला भरलेले आहेत. कोटक महिंद्राच्या अकाउंट मधून बँक ऑफ बडोदाच्या अकाउंटला भरलेले आहेत. कोटक महिंद्राचा अकाउंट नंबर आहे, इथला बँक ऑफ बडोदाचा अकाउंट नंबर आहे, आणि त्याच्यावर हे पैसे ट्रान्सफर झालेले आणि 27 एप्रिलच्या आसपास ट्रान्सफर केले 2021. पुढचं आता इथे ते सांगताय वॉर्ड ऑफिसर त्यांना पाठवली ही कार मला पाहिजे आणि याच्यासाठी तू 21 लाख रुपये जमा कर. तर त्याच्यासाठी त्यांनी एक अकाउंट नंबर पण पाठवलेला आहे वॉर्ड ऑफिसरने बँक ऑफ बडोदाचा. ही कार घेण्यासाठी अधिकाऱ्यांना मागणी केली. हा त्यांनी सांगितलं की कार मला पाहिजे आणि त्याच्यासाठी या अकाउंट मध्ये 21 लाख रुपये वर, आणि तो अकाउंट नंबर पण त्यांनी पाठवलेला आहे बँक ऑफ बडोदाचा. पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया. थांब
पुढच्या स्लाइड मध्ये मी तुम्हाला दाखवतो की कुठल्या अकाउंटला ते पैसे भरले गेले आणि त्याचे ट्रान्झॅक्शन रिसीव्ह. येथे अकाउंट नंबर आहे झूम करतो बँक ऑफ बडोदाचं, ज्याच्यावर तुम्हाला पैसे ट्रान्सफर झालेले दिसतील या सगळ्या ह्याची. आणि हा व्हिडिओ आणि ह्या स्लाइड्स पण मी तुम्हाला पास ऑन करेन जेणेकरून तुम्ही पुढचे तो सांगतानाच जर 21 लाख ट्रान्सफर कर ती स्लाइड दुसरी. याच्या याच्यात लालबागला कुटक बँकेतनं बँक ऑफ बडोदाला 12 लाख रुपये परत ट्रान्सफर झालेले आपण बघू शकतो. इथे चेक नंबर पण तिथे दिलेला आहे, 199 नंबरचा चेक आहे आणि त्या चेकमधनं बँक ऑफ बडोदाला ट्रान्सफर झालेले आहेत पैसे लालबाग ब्रँच मधनं कुटक नाही. जे तुम्हाला मी सांगत होतो ते वॉर्ड ऑफिसर सांगतात 21 डिपॉझिट प्लीज हा अकाउंट नंबर त्यांनी पाठवलेला आहे. तो म्हणतोय ओके सर टुमॉरो मॉर्निंग. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारण 11 मेचा चॅट आहे, 12 मेला तो मेसेज पाठवतो सेंड RTGS खाली तो त्याची रिसीट आणि ही 21 लाखाची पुढच्या स्लाइड मध्ये तुम्हाला ती रिसीट. इथे त्यांनी 21 लाख पाठवण्याची त्यांना कन्फर्मेशन या स्लाइड मध्ये आपण बघू शकतो. एमएलएचं ते हो ही पूर्ण रिसिप्ट, ही पूर्ण रिसिप्ट आहे जे 21 लाख ट्रान्सफर केलेली. कागदावर लिहिलेली आहे. आता इथे एक हिशोब पाठवतोय तो वॉर्ड ऑफिसरला. ही जी तुम्हाला मी सांगितली देवराया एंटरप्राइजेस सिक्युरिटी कंपनी जी आहे जी थोरातांच्या नावावर आहे, त्याच्यातला हिशोब त्यांनी पाठवलेला वॉर्ड ऑफिसरला. त्याच्यात ते म्हणतात परचेस ऑर्डर अमाऊंट विदाउट GST 23,76,000. आता त्यांनी नुसतं MLA लिहिलेलं आहे. हा कुठला आमदार आहे मला माहित नाही, तो मालाडचा आहे का कुठला आहे का काय, पण MLA ना त्यातले 11,88,000 रुपये मायनस दाखवलेले आहे. त्याच्यानंतर अकाउंट ऑफिसर त्याच्या कोण असेल त्याला 25,000 रुपये दिलेले आहे. आणि खाली त्यांनी म्हटलंय की 11,63,000 रुपये उरलेले आहे ते त्यांनी डिवाइड बाय 2 केलेले आहे म्हणजे कदाचित ते आणि वॉर्ड ऑफिसर असावे. आणि 5,81,500 रुपये हे त्यांनी दोघांचे म्हणजे प्रत्येकाचे दाखवलेले. पुढची स्लाईड दाखवली जर तो जगत आपला पैसे द्या म्हणतो आता हा हिशोब आहे तो त्यांनी पुन्हा त्याला रिप्लाय केलेला आहे वॉर्ड ऑफिसरनी या हिशोब बघितल्यानंतर. तिथे ते म्हणतात 5.40 मला दे बाकीचे जगत आपला दे. चॅटमध्ये आपण बघू शकतो 5.40 मला दे बाकीचे जगदा म्हणा. ही स्लाइड आहे याच्यात पूर्ण तो हिशोब जर आहे याच्यामध्ये परत आपण बघतोय की कशा प्रकारे त्यांनी लॉन्ड्री नंतर फूड आणि याचा 9 इंचचा एक हिशोब त्यांनी दिलेला आहे, वेगळा हिशोब आहे हा तो त्यांनी लिहून पाठवलेला आहे की याच्यात पण 70% मायनस केलेले आहे, याच्यात पण 60% मायनस केलेले आहे. आणि कॅश टोटल त्यांनी दाखवलेले की एवढी 21 लाख रुपये कॅश हे आपल्याला मिळणार आहे. लाईट मध्ये लाईट लाव
पाटील आता सध्या कुठे वॉर्ड ऑफिसर सध्या ते एफसाऊंड आहे त्यावेळेला ते मारत आहोत. आता या सगळ्यावर एक सविस्तर सांगा की या सगळ्या कुठल्या तुम्ही पुराव्याशी सांगितलंच आहे पण सलग सांगा कोण कोण यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. यामध्ये जे आपल्याकडे चॅट्स आहे त्याच्यावर तरी ओंकार मलावडे याच्यामध्ये दिसत आहे, वैभव थोरात दिसत आहे, सुनील नलावडेचं त्याच्यावर नाव आहे. पण जी माझी माहिती आहे त्याच्यामध्ये चैतन्य बनसोड नावाचा गृहस्थ आहे आणि या चैतन्य बनसोडांकडे सगळा हा त्यांच्या लॅपटॉपवर सगळा अकाउंट सगळे इश्यू कुठल्या कुठल्या कंपन्या त्याची ज्या व्यक्तीने मला ही माहिती दिली त्या व्यक्तीने जे मला लेखी निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये ते असं म्हणतात की चैतन्य बनसोड यांच्याकडे या सगळ्याचे अकाउंट्स आहेत आणि त्यांचा जर लॅपटॉप चेक केला तर ही सगळी माहिती डिटेलमध्ये अजून आणि नुसते चॅट्स आहेत अजून डिटेलमध्ये कोणी कुठे पैसे काढले कोणाला दिले काय केले या सगळ्या गोष्टी बघता. एक गोष्ट तर मला अतिशय प्रकर्षाने जाणवते कदाचित ती तुम्हालाही जाणवली असेल की हे एकट्या वैभव थोरातचं काम नाही. एवढी मोठी कॉन्ट्रॅक्ट मिळवणं वॉर्ड ऑफिसरच्या मदतीने हे एकट्या वैभव थोरातचं काम नाही. याच्या पाठीमागे युवा सेनेचे कुठले सरदार किंवा उपसरदार आहेत हे मला असं वाटलं शोधलं पाहिजे. आणि एका गोष्टीसाठी मी युवा सेनेचे आभार पण मानतो की जेव्हा आम्ही ट्विट केलं की वीरप्पन गँगचा पर्दाफाश करणार आहे तेव्हा त्याच्या खाली सगळे युवा सेनेमध्ये ट्विटरच्या खाली जमा झाले आणि शिव्या घालायला लागले. त्यावरून एक तर सिद्ध झालं की त्यांनी ऍक्सेप्ट केलंय की ते वीरप्पन गँग ते स्वतः आहेत आणि आम्हाला सांगायची गरज लागली नाही त्याबद्दल त्यांचे आभार या सगळ्यामध्ये. आणि हे सगळे पुरावे आम्ही आता उद्या ऑफिशियली अँटी करप्शन ब्युरो UOW आणि ED जिथे तपास चालू आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्याकडे कंप्लेंट ऑफिशियली उद्या परवा मध्ये आम्ही लॉन्च करू. सदीप एकूण जर सगळं बघितलं तर साधारण कितीचे कंत्राट दिले गेले होते अशी काही माहिती उघडकीस येते का? कारण हे तर आपल्याला दिसतं की किती पैसे दिले गेले परंतु एकूण या संपूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये किती हे 2 वर्षाचं कंत्राट होतं ते April 2020 ते January 2023 पर्यंत अजूनही त्यांच्या ताब्यात किचन होत्या. थोडी थोडी जी काही कोरोना सेंटर चालू असतील इकडे ही बिल काढली गेली. माझ्या मते तरी जो आकडा आहे तो 70-75 करोडच्या आसपास ही कामं दिली गेली यातला काही भाग फक्त आपण दाखवलेला आहे. आणि मला असं वाटतं जर याचा व्यवस्थित तपास केला तपास एजन्सीने आणि शेवट आम्ही काही तपास एजन्सी नाही आम्ही विसरलो आहोत आम्ही ही माहिती उघड केली आहे याच्यावर पूर्ण डिटेल आणि थोरो इन्व्हेस्टिगेशन व्हावं ही आमची मागणी राहील. आणि आपणही मला असं वाटतं जर माध्यमांनी लावून धरला हा विषय तर निश्चितपणे जो जनतेचा पैसा लुबाडण्याचं काम या कोरोनाच्या काळात झालंय त्या लोकांवर कारवाई होईल त्या लोकांना शिक्षा होईल आणि पुन्हा जनतेचा पैसा अशा पद्धतीने लुबडण्याचं धाडस कोणी करणार नाही. सर आपल्या पत्रकार परिसरात तुम्ही 4 जणांची नावं घेतली ओंकार नलावडे वैभव थोरात सुनील नलावडे आणि चैतन्य बनसोड. वैभव थोरातच्या कंपनीमध्ये असं तुम्ही म्हटलं पण इतर 3 कोण आहेत आणि यांचा आणि युवा सेनेचा काय संबंध आहे काय पद आहे? वैभव थोरात हे मला असं वाटतं युवा सेनेचे जे पदाधिकारी पण आहेत आणि राज्यपाल नियुक्त त्यांचे सदस्य पण आणि हे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितलं चैतन्य नलावडे आणि ते मला वाटतं वेगवेगळ्या पदावर असतील कदाचित नसतील पण हे सगळे ते वैभव थोरातचे साधे. सदीपजी सरकार बदललंय खर तर 2.5-3 वर्ष जवळ सरकार बदलवेळेस भाजपचे अनेक लोक याच बाबतीत अनेक घोटाळे काढत होते. आता सरकार भाजपचं आणि शिंदे फडणवीसांचं सरकार आहे म्हणजे खरं तर की त्यांच्याकडे जी नावं येत आहेत अधिकारी आहेत एक आमदार आहे युवा सेनेचे पदाधिकारी ते इतकं मोठं आहे तर तुम्ही मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार करणार का? आम्ही पहिले कॉम्पोनंट अथॉरिटी जे आहे ACB असतील अँटी करप्शन ब्युरो असेल UOW असेल ED असेल त्यांच्याकडे तक्रार करू तर इथलं न्याय नाही मिळाला निश्चितपणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार. सर आपलं असं म्हणणं होतं की जी कॉन्ट्रॅक्ट दिली तेवढा पुरवठा झाला नाही तर तेवढा पुरवठा नक्की किती झाला याचा आपल्याकडे मला मी तुम्हाला काय सांगितलं की याच्यावर शोध होणं गरजेचं आहे. आम्ही काय पोलीस नाही आम्ही विसर ब्लोअर आहोत जी माहिती आमच्याकडे ती आम्ही उघड केली याच्यातली पूर्ण डिटेल माहिती मला असं वाटतं याचं जर तपास झाला इन्व्हेस्टिगेशन झालं निश्चितपणे बाहेर येईल. आमच्याकडे जी माहिती आहे ती आम्ही उघड केली की कशा पद्धतीने
थोडं काम आणि ते आम्ही म्हणण्यापेक्षा तेच लोक म्हणताय जे त्यांचे चॅट्स वगैरे ते दिसत आहे. संदीपजी आता सध्या जे दगड खैरे म्हणून वॉर्ड ऑफिसर आहेत संघानं तुम्ही महानगरपालिका आयुक्तांची या सर्व कागदपत्रांची भेट घेणार का त्यांच्याकडे तक्रार करणार का? निश्चितपणे आम्ही मी तुम्हाला सांगितलं जसं की आणि मला असं वाटतं आयुक्त काय डोळे मिटून बसत नाही ते वारंवार म्हणतात की एक एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही झाला नाही मला आम्ही कागदपत्र निश्चितपणे त्यांना. संदीप अजून एक मुद्दा कोविडचा सगळा काळ होता माणसं मदत होती आणि त्यावेळी मनसे देखील अनेक कामात होतं पण कुटुंब प्रमुख म्हणून वारंवार बिंबवलं गेलं ठाकरेंकडून आणि तर इथं त्याच पैशातनं गाड्या खरेदी होत आहे स्पष्टपणे पैशांची मागणी होते आणि एवढं सगळं होत असताना पण म्हणजे माहिती नव्हतं अजिबात असं कसं करायचं नाही नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये मी तुम्हाला जसं म्हटलं की वैभव धोरण हा फ्रंट फेस वाटतोय त्याच्या नावावर सगळं केलं गेलं याच्या पाठी नेमके कोण आहे वैभव तोरातला हे काम मिळवून कोणी दिलं त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. याच्या मागे कोण वीरप्पन यांचे कोण सरदार उपसरदार आहेत का हे बघायला लागेल हे मला असं वाटतं तपासाचा भाग आहे आणि तो कॉम्प्लेन अथॉरिटी तपास करतील आम्ही त्यांच्याकडे उद्या अधिकृतरित्या तक्रार दाखल करू त्यानंतर ते तपास करतील अशी आम्हाला आशा आहे. थँक्यू सर. संदीपजी पीसीच्या व्यतिरिक्तचा एक प्रश्न आहे जी माहिती मिळते त्यानुसार आपले एक पदाधिकारी चेंबूरचे